कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. गावातून इथपर्यंतचा प्रवास अंग खिळखिळ झालं नुसतं. अरे कीर्ती मॅडम, अहो भाग्य आमचं की तुमच्याकडनं माझा फोन लागला. तोंड बंद ठेव जरा. आणि काय जास्त माझ आलाय का रे तुला? म्हणजे? अच्छा, म्हणजे मी आता काय बोलते हे सुद्धा तुला कळत नाहीये का? हे बघ, तुला जे मी पैसे देते ना ते माझं काम करण्यासाठी देते, त्यामुळे आता तू ज्या घरात आहेस ना तिथली सगळी माहिती मला हवी आहे. एवढंच ना दिली. बर मला सांग, तुला आणि दिव्याला बघून आशू शिवाची काय रिएक्शन होती? ते पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात ना, तशी अवस्था झाली होती त्यांची. पण एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं मी इकडे दिव्याच्या घरी आलो होते? मूर्ख, तू स्वतःच सांगितलंस ना. बर, तू दिव्या आशू शिवा तुम्ही सगळे एकाच घरात राहताय ना? हो. आत्ता येणार खरी मज्जा. मी जेव्हा जेव्हा फोन करेन तेव्हा तेव्हा फोन उचलायचा, आणि जर नाही उचललास ना तर पोलीस तुला उचलतील. कळलं? हो हो मॅडम. किट्टू डार्लिंग, खुश दिसतीयस. चंदनला फोन केला होता. नाही ते ठीक आहे, पण तू खुश दिसतीयस. अरे तेच सांगते, मी चंदनला फोन केला होता. अगं, चंदनला फोन केला होता हे मला कळलं, पण तू खुश का दिसतेस हे सांग. पैसे दिलेत मी त्याला. नाही मग, अगं तू पैसे दिलेस म्हणून खुश आहेस? अरे तो आपलं काम करून देणार आहे असं तुला वाटतंय? असंच आहे. तुला माहितीये ती दिव्या आणि चंदन घरी आलेत. आपल्या घरी? अरे तुला मूर्खच आहेस, आपल्या घरी कशाला येतील ते? शिवाच्या घरी वस्तीत. माझ्यासाठी खुश होण्याचं हे कारण आहे. मी आत्ताच्या तरुण सीताईला सांगून येतो. अरे लगेच सांगायची काहीच गरज नाही, प्रत्येक गोष्टीची वेळ असते, आणि वेळ आल्यावर आपण बॉम्ब फोडूच. योग्य मुहूर्त आला. सावकाश. ठीक आहे शिवा, आरती कर. चला शिवा थांब. आज मी आणि चंदन घरी पहिल्यांदा आलोय, तर आरतीचा मान आम्हाला मिळायला हवा ना. शिवा करणार आहे आज आरती? ती तर नेहमीच करते ना. आम्ही कधीतरी येतो आणि आम्हाला वेळही नसतो एवढा, पण शिवाचाच असतो ना मान. सायलेंट सर, बाप्पाचा मान हा बाप्पाचा मान. दिव्या खूप दिवसांनी आली आहे की नाही, करू देतील आरती. घे चंदन. चंदन ये इकडे. दिव्या, हे सगळं करायची काही गरज आहे का? हे केल्याने आपण मोठे आहोत असं दिसत. पण काय फरक पडणार आहे? तू गप्प राहा, तुला नाही कळत. आशू, मला तुझ्याशी बोलायचंय.
प्रसाद दे. माझं प्लीज ऐकून घे ना एकदा. अशु, मी तर बोलणारच तुझ्याशी. किती लांब जाशील? हे पाठून. अशु, अशु थांब. अशु, अशु प्लीज थांब एकदा. एकदा माझं ऐकून तरी घे. काय बोलणार आहेस तू? काय ऐकून घेऊ मी? मी तुझ्यावर प्रेम केलं, लग्न होणार होतं आपलं, तू लग्न मंडपातून पळून गेलीस, आज तू दुसऱ्या कोणासोबत तरी इथे. अशु पण मी हे सगळं का केलं ह्याचं कारण तुला कळायला नको का? मला इंटरेस्टच नाही आहे ना. पण दिव्या, माझं तुझ्यावरती खूप प्रेम होतं आणि जे काही झालं ना त्यानंतर मला त्याच्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला आणि आय ट्राईड माय बेस्ट. त्यातनं मी बाहेर पडलो आणि नाव एव्हरीथिंग इज फाईन. मला परत ह्या कॉन्व्हर्सेशनची गरजही नाही आहे, कळलं? सो प्लीज. अशु, मी चुकले असं सगळ्यांनाच वाटतंय. मी वाईट आहे असं सगळे ठरवून मोकळे झालेत. पण मी हे सगळं का केलं ह्याचं कारण कोणालाच ऐकून घ्यायचं नाही. तू तरी एकदा. हा बोल, काय बोलायचं तुला? नाही ते मी तेव्हा काही. नाही, सार्वसार्व नको करू. मेन कारण सांग, मुद्द्यावर ये. अशु, हे बघ, मला असं काही करायचं नव्हतं. पण बोल ना. तू सार्वसार्व नको करू, मेन मुद्द्यावर ये. नाही, हे माझं ऐकून घे. मला मला असं काही करायचं नाही. काय? ऐक एक मिनिट, हा जो खोटेपणा आहे ना चेहऱ्यावर तो दुसऱ्या समोर कर कोणाकडे तरी जाऊ. मी आपल्या नात्यातून बाहेर पडलो, आपला संबंध संपलाय कधीचाच, कळलं? सो इथून पुढे मी तुझ्याशी बोलायला येणार नाही, तूही माझ्याशी कृपा करून बोलायला येऊ नको. आपला संबंध कायमचा संपला. अशु, तू गैरसम. दिव्या थांब. काय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. बापरे, म्हणजे अजून प्रश्न आहेतच. तू घरी परत का आलीयस? का आलीये म्हणजे? घर आहे माझं, विसरलीस? तुझी मुलगी आहे मी. इतक्या दिवसानंतर घरी आली, आनंद व्हायला पाहिजे ना तुला. एवढं चांगलं झालंय माझं, कौतुक तर लांबच राहिलं. नीट बोलत पण नाहीयेस माझ्याशी. बोलायला तू काही शिल्लक ठेवलंयस? लग्नात भर मांडवात पळून गेलीयस तू. तुझ्या ऐवजी शिवानी उभी राहिली आणि वेळ मारून दिली तिने, आणि आता इथे आलीयस गोंधळ घालायला. आणि आता कुठल्या तोंडाने परत आलीयस तू? जाऊ दे आई, जे झालं ते झालं. असं बोलून झालेल्या चुका झाकता येत नाहीत दिव्या. आता जावई बापूंशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्यामुळे आधीच बरंच काही सहन केलंय त्यांनी. वा, त्यांनी जे सहन केलंय त्याचा तुला त्रास होतोय, आणि तुझ्या मुलीने जे सहन केलंय त्याचं तुला काहीच वाटत नाहीये. तू काय सहन केलंयस तू? हे लग्न तुझ्या मर्जीने होत नव्हतं? नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.